भंडारा शहर में कांग्रेस की तरफ से महायुति की सरकार पर चीकल फेंक आंदोलन किया गया। जब विश्रांति गृह भंडारा से जिलाधिकारी कार्यालय तक पहुंचकर बैनर पर चीकल फेंक कर आंदोलन किया गया। इस समय नव निर्वाचित सांसद डॉक्टर प्रशांत पटोरे, कांग्रेस जिलाध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिलाध्यक्ष जयश्री पोरकर, जिला परिषद सभापति स्वाति वाघाय, पवन बंजारी, पूर्व विधायक अनिल बावनकर, अन्य कार्यकर्ता पदाधिकारी उपस्थित थे। सरकार जे धोरण आहेत ते शेतकरी विरोधी आहेत, ते बेरोजगार विरोधी आहेत आणि म्हणजे साधारणतः गरीब विरोधी आहेत। आज देशामध्ये गरिबाच्या लेकरांना मारलं जाते, त्यांच्या अंगावर गाळे चालवल्या जातात, पण प्रत्यक्ष सरकार त्यामध्ये न्याय देऊ शकत नाही। शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये रासायनिक खते बी बियाणे याच्यामध्ये फार मोठा काळाबाजार सुरू आहे, महागाई वाढलेली आहे, पेपर फुटीचे प्रकरणं वाढलेले आहेत। नौकर भरतीच्या बाबतीमध्ये आजच बघितलं आपण की एमएससीबीच्या ज्या मुलाखती मागे परीक्षा झाल्या होत्या त्या रद्द केल्या गेल्या। म्हणजे सरकार खऱ्या अर्थानं अपयशी ठरून फक्त मी आणि मी पन्नासचा मागा पन्नास आहे अशा या झोपल्या सरकारला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आहेत। आणि माझे प्रत्यक्ष सांगतो मी, अगोदरच्या काळामध्ये एफडीआरमध्ये पूर आणीमध्ये रस्ते दुरुस्तीला जिल्हा परिषदला निधी यायचा, मागील जवळपास या 2-4 वर्षामध्ये चांगले चांगले मोठे मोठे पूर आले पण 1 रुपयाचा निधी त्या रस्ते दुरुस्तीला मिळाले नाही। खेड्यामधल्या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे। अशा परिस्थितीमध्ये या नालायक सरकारला, महाभ्रष्ट सरकारला, भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे, त्यांना जाग आणण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात रस्ते खराब झालेले आहेत। त्यांना कळून चुकलं पाहिजे की शेतकऱ्यांची अवस्था काय, गरिबांची अवस्था काय, ग्रामीण भागातील अवस्था काय। आणि अशा सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज जिल्हा लेवलला प्रत्यक्ष सगळीकडे त्यांना चिखल फेक आंदोलन छेडण्यात आलं। भाजप सरकारचा एकच मूलमंत्र आहे, खोटे बोला आणि रेटून धरा। मागील 10 वर्षापासून हे आपल्यासोबत खोटच बोलत आहे, आपल्या सामान्य जनतेसोबत ते खोटच बोलत आहे। मागील 10 वर्षापासून आपल्याला माहिती आहे की तानासाही सरकारनं काहीच केलं नाही, लोकांवर फक्त अन्यायच केला आहे। बेजगोराचे प्रश्न असोत काम शून्य, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत काम शून्य, महिलांचे प्रश्न असोत, महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असोत, यांनी यासाठी काहीही केलेलं नाही आहे। पॉप्युलेशनची वाढ होत आहे, शेतकऱ्याला मालभाव त्याला देत नाही, शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज करायला पाहिजे जेणेकरून विदेशामध्ये निर्यातीचं काम करायला पाहिजे, याच्यासाठी त्यांचं विजन पूर्ण शून्य आहे। या महायुतीच्या विरोधामध्ये राहुल गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे चिखलफेक आंदोलन इथं करत आहोत। एनबीसी न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधारुरी की रिपोर्ट।